नमस्कार, वृषालीज आर्ट अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत एक माहितीपर असा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमधून तुम्हाला हादगा याविषयी माहिती मिळणार आहे. हादगा कधी साजरा करतात, हादगा साजरा करण्याची काय कारणं होती आणि त्याची काही गाणी असतात, ती गाणी काय असतात किंवा गाणी कुठली म्हटली जातात, वेगवेगळ्या प्रांतानुसार हादग्याला वेगवेगळी नावं दिली जातात, तर आपण या सगळ्यांविषयी माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. सूर्य जेव्हा हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा हादगा साजरा केला जातो. साधारण हा हादगा नवरात्रीत किंवा नवरात्रीच्या अगोदर म्हणजेच अश्विन महिन्यात किंवा भाद्रपदाच्या शेवटी साजरा करतात. म्हणजे बघा, आत्ता या वर्षीचा हादगा जो काही आहे तो या भाद्रपद महिन्यात म्हणजेच उद्यापासून चालू होणार आहे, कारण सूर्य जो काही आहे तो हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. हादगा साजरा करण्यासाठी नेमकं काय केलं जातं, तर हादगा साजरा करण्यासाठी एका पाटावर हत्तीचं चित्र काढलं जातं. आता हत्तीचं चित्र किंवा रांगोळी का काढली जाते, तर हत्ती हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि या हत्तीची पूजा केल्यानंतर, म्हणजेच हत्ती हा एक प्रकारे गजांत लक्ष्मी असं म्हटलं जातं, तर त्या हत्तीची पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये सौख्य, समृद्धी, आनंद येऊ दे किंवा समृद्धी येऊ दे याच्यासाठी हत्तीची पूजा या हादग्यामध्ये केली जाते किंवा हत्तीचं चित्र काढलं जातं आणि त्या हत्तीच्या चित्राभोवती, रांगोळीभोवती बायका, मुली फेर धरून गाणी म्हणतात हादग्याची आणि अशा रीतीने हादगा साजरा केला जातो. आता हादगा हा कोल्हापूरमध्ये प्रचलित आहे, म्हणजे हादगा हा शब्द कोल्हापुरात प्रचलित आहे, तर कोकणामध्ये हादग्यालाच भोंडला असं म्हटलं जातं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात हादगा, कोकणामध्ये भोंडला आणि इकडे विदर्भ, नागपूरकडे भुलाबाई असं या हादग्याला संबोधलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रांतामध्ये हादग्याची वेगवेगळी गाणी किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं हादगा इथे साजरा केला जातो. हादग्याची एक पारंपरिक कथा सांगितली जाते, ती तुम्ही कधी ऐकली आहेत का? तर मी आता ती तुम्हाला कथा सांगते की हादग्याची पारंपरिक कथा नेमकी काय आहे. तर कसं व्हायचं, काही ठिकाणी हादगा हे व्रत म्हणून साजरं केले जायचे, म्हणजे या आधीच्या काळामध्ये हादग्याचे व्रत म्हणून साजरं केलं जायचं. हे व्रत जे काही आहे, म्हणजेच हादगा व्रत किंवा भोंडला व्रत जे काही आहे, ते नारदांनी गांधारीला सांगितलं होतं. गांधारीनं ते व्रत केलं, ती पूजा अर्चा केली आणि वाण देण्यासाठी ती बाहेर गावी जायला निघाली. आता वाण देत असताना तिनं काय केलं बघा, तर जेव्हा ती वाण देत होती देवी गांधारी, त्यावेळी कुंतीकडे गेली आणि कुंती त्यावेळी जास्तीच्या म्हणजे गरिबीच्या अवस्थेमध्ये होती. तर गांधारीनं काय केलं जाताना, तर वाण देत होती त्यावेळेला, वाण म्हणून देत असताना जास्तीचं सामान घेऊन ती कुंतीकडे गेली, म्हणजे तिला काही आता कमी पडू नये हा उद्देश त्यामागचा होता. त्यामुळं तिनं काय केलं, तर आपल्याकडच्या वस्तू जास्ती स्वरूपात घेतल्या ज्या काही वाण म्हणून ती देणार होती आणि त्या कुंतीला ती द्यायला गेली. कुंती आधीपासूनच स्वाभिमानी होत्या, तर त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, मी वाण घेत नाही तर मी वाण देते असं त्यांनी स्वाभिमानी उत्तर दिलं. पण या उत्तरामुळे किंवा हा जो काही प्रसंग घडला, त्या प्रसंगामुळे त्या मनाने व्यथित झाल्या आणि हे अर्जुनाला बघवलं नाही किंवा पाहावलं नाही. अर्जुन आणि भीम यांनी कुंतीला, मी तुला ऐरावत देतो, मी तुला पुढच्या वर्षी ऐरावत देतो असं सांगितलं. अर्जुनाने इंद्राला संदेश पाठवला आणि इंद्राने अर्जुनाकडे ऐरावत पाठवला. कुंतीने त्या ऐरावताची पूजा केली आणि त्यामुळं सगळीकडं सुखसमृद्धी नांदली अशी एक कथा सांगितली जाते. तुम्ही ही कथा याआधी ऐकली आहेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता त्यानंतरचा काळ बदलला, तर हादगा हा नेमका का साजरा केला जातो किंवा हादग्यामध्ये जो काही फेर धरला जातो तो का फेर धरतात. हादग्यामध्ये मुली, स्त्रिया, बायका, म्हणजे ज्या काही कुली असतील किंवा लग्न झालेल्या बायका असतील, या नटून थटून हादगा साजरा करायला येतात. आधीच्या काळामध्ये त्यांना सारखं सारखं माहेरी पाठवलं जायचं नाही, म्हणजे ज्या काही बायका लग्न करून जायच्या, मुली असतानाच त्या लग्न करून जायच्या, लहान वयामध्ये त्यांचं लग्न करून दिलं जायचं, त्यामुळं त्यांना आणि बाहेर येण्यासाठी बंधनं असायची. त्यामुळं हळदी कुंकू, मंगळागौर, हादगा या व्रतांच्या निमित्ताने त्यांना बाहेर येण्यासाठी, चार गोष्टी नवीन शिकण्यासाठी किंवा बायकांमध्ये रमण्यासाठी तेवढाच वेळ दिला जायचा.
त्याचबरोबर खिरापत हा जो काही प्रकार आहे त्या खिरापतीमुळे वेगवेगळ्या चवीचं अन्न त्यांच्याकडून इथे खाल्लं जायचं म्हणजे जरासं वेगळे पण त्यांना अनुभवता यावं म्हणून ही सगळी रचना केलेली असायची. आत्ताच्या काळात सुद्धा आपण मुली किंवा बायका या वेगवेगळी म्हणजे आपलं ऑफिस जॉब असेल घरकाम असेल किंवा आपण जे काही बिझनेस करतो एक वेगळं व्यक्तिमत्व आपण इथे जोपासत असतो तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला वेळ मिळते. काही काही वेळा आपल्याला वेळ असतो पण आपण मोबाईल बघण्यात दंग असतो त्यामुळे बाहेर जाऊन गप्पा मारणं हे आपण काही करत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या काळात सुद्धा आपली परंपरा जपण्यासाठी आपण अशा प्रकारचे हातगे नक्की केले पाहिजेत. म्हणजे थोडा वेळ आपण आपल्यासाठी आपल्याबरोबर चार मैत्रिणी असतात म्हणजे आपल्या वयाच्या आपल्यापेक्षा मोठ्या आपल्यापेक्षा लहान अशा अबालवृद्ध मैत्रिणींमध्ये आपण मिक्स होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळं वातावरण मिळतं वेगळी पॉझिटिव्हिटी मिळते त्यामुळे आपण हे अशा प्रकारचे हातगे नक्की साजरे केले पाहिजेत. तर आता जाणून घेऊया खिरापत. खिरापत हा एक म्हणजे एक मजा असते. जो काही आपण पदार्थ करतो प्रसाद म्हणून देण्यासाठी तो पदार्थ केला जातो तो जो काही पदार्थ असतो तो बंदिस्त असतो म्हणजे त्या जो काही आपण पदार्थ केलाय तर त्याचं नाव आपण सांगायचं नसतं आणि हातग्याची गाणी म्हणून झाल्यानंतर हातग्याचा फेर म्हणून झाल्यानंतर आपण ती खिरापत काय आहे ती बाकीच्या मुलींनी ओळखायची असते. आता समजा माझ्या घरामध्ये हातगा आहे तर माझ्या घरी आलेल्या बाकीच्या मैत्रिणी असतील त्यांनी ती खिरापत ओळखायची असते म्हणजे चवीवरून असेल म्हणजे खारट आहे का तिखट आहे घट्ट पदार्थ आहे का पातळ आहे म्हणजे शेवयाची खीर वगैरे आहे का गोड आहे का शंकरपाळी आहे का असे वेगवेगळे पदार्थांची नावं घेऊन ती खिरापत अशी ओळखायची असते. तिखट आहे का सपक आहे का असे प्रश्न विचारून ती ओळखली जाते. तर अशा प्रकारे ही थोडीशी मजामस्ती अनुभवली जाते आणि जेव्हा आपण एकमेकांचा हात धरून म्हणजे एकमेकींचा हात धरून तो फेर धरत असतो त्यावेळेला एक प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा वातावरणामध्ये निर्माण होते आणि त्यामुळं हातग्याचा फेर धरताना एकमेकींचे हात धरले जातात टाळ्या वाजवून गाणी म्हटली जातात म्हणून एक प्रकारची सकारात्मकता आपल्याला इथे मिळते. त्याचबरोबर महत्त्वाचं असं म्हणजे जे काही आपले मित्र मैत्रिणी मैत्रिणींचे रुसवे फुगवे असतील किंवा आपण एकमेकींशी जे काही उणधुणं घेऊन बसतो काही ठिकाणी बोलत नाहीत एकमेकींशी तर अशा या हातगा सणाच्या निमित्ताने एकमेकांमधली उणीदिणी संपवून एकमेकींमधला रुसवा फुगवा संपवून नात्यांची वीण पुन्हा घट्ट बांधली जाते म्हणून हा अशा प्रकारचा हातगा साजरा केला जातो. आणि आपण सुद्धा या हातग्या सणाच्या निमित्ताने किंवा हातग्याच्या निमित्ताने एकमेकांमधला रुसवा फुगवा जो काही आहे तो दूर करून एकमेकींशी प्रेमाने वागून जिथे म्हणतात की बायकाच बायकांच्या शत्रू असतात तर ह्या उक्तीला बाजूला ठेवून आपण असं वागलं पाहिजे. हातग्याचे खेळ खेळल्यामुळे एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होते माहेरी जायची ओढ निर्माण होते आपल्या माणसांमध्ये आपण मिसळतो जी काही प्रसन्नता या खेळांमुळे आपल्याला मिळते ती प्रसन्नता आपल्याला पुढे कित्येक दिवस इथे मनामध्ये राहते त्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये जागरूक होते असं मला वाटतं. आणि आपण सुद्धा या हातगा सणाच्या निमित्ताने आपण एकत्र आलं पाहिजे एकमेकींशी बोललं पाहिजे मनातलं सुखदुःख जे काही आहे ज्या काही अडचणी आहेत त्या एकमेकींशी शेअर केल्या पाहिजेत कारण आपण जेवढं आपल्या मैत्रिणीकडे आईकडे बोलतो तसंच आपण बाकीच्यांशी सुद्धा इथे बोललं पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही अशा प्रकारचा हातगा जो काही आहे तो याआधी कधी अनुभवलाय का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी आजपर्यंत हातगा खेळत आलेली आहे गाणी म्हटलेली आहेत हातग्याची लहान असताना तर खूप मजा यायची आता हळूहळू ते मागे पडत चाललंय पण आपण आत्ता इथून पुढे हातगा हा सण नक्कीच साजरा करूया. 16 दिवसाची 16 गाणी म्हटली जातात म्हणजे दिवसाला एक या पद्धतीनं गाण्यांची संख्या वाढवली जाते म्हणजे आज पहिला दिवस असेल तर पहिल्या दिवशी एक गाणं दुसऱ्या दिवशी 2 गाणी असं करत 16 गाणी हातग्याची म्हटली जातात. हातग्या तुझे 16 दिवस असं म्हटलं जातं आणि मग त्याच्यानंतर हातगा बोळवण करून म्हणजे एक प्रकारे मोठा समारंभ करून हा हातगा इथे सण संपवला जातो. हातगा बोळवणीचा सुद्धा विशेष कार्यक्रम होतो प्रत्येकजण नटून ठटून इथे येतात साजरी करतात हातगा बोळवण मोठ्या प्रमाणात स्त्रियांविषयी व्याख्यानं घेतली जातात किंवा काही कार्यक्रम इथे राबवले जातात तर तसंच आपण हातगा बोळवणसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि अशा पद्धतीनं हा हातगा इकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तुमच्याकडे कोकणामध्ये किंवा अजून बाकी ठिकाणी भुलाबाई असेल किंवा हातगा असेल तो कशा पद्धतीने साजरा करतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा हा हातग्याचा व्हिडिओ कसा वाटला
असा माहितीपर व्हिडिओ तुमच्यासमोर मी जर घेऊन येत राहिले तर तुम्हाला ते आवडेल का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की शेअर करा. तुम्ही जर कमेंट केली तर मला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, त्यामुळं प्लीज कमेंट करा आणि सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही ते. धन्यवाद.